हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता सकाळच्या नाश्त्याची तयारी सुरू होते आणि नाश्त्याला आज मी बनवते पोहे. तर इथं जिरे मोहरीची फोडणी देऊन कांदा वगैरे छान असा लालसर भाजून घेतला आहे. तर झालं काही, शेंगदाणेच नव्हते, शेंगदाणे थोडेसेच होते, त्यामुळं मोजून 10-12 शेंगदाणेच मी फक्त घातलेत. नंतर हळद घालून मस्त असे सिम्पल असे आपले कांदे पोहे तयार झाले. झाकण लावून ठेवायचं थोड्या वेळ, म्हणजे अजून छान असे गरम पोहे आणि अजून छान त्याला स्टीम बसले ना, अजून छान मऊ असे होतात. तर संचितच्या स्कूलचं टिफिन तयार करून झाला, नाश्ता बनवून झाला. तर संचित साहेब अजून आमची झोपलेतच आहे बघा, इथं तुम्ही बघू शकता निवांत झोपलाय. होतोय काय, रात्री लवकर झोपत नाही, रात्री मस्ती मजा करत बसतो. 10-11 जरी झाल्या ना तर अजिबात झोपत नाही, आणि मग असं लेट झोपला ना मग आता उठत नाही. तुम्ही तर बघू शकता घड्यात 9:05 कमी आहेत आणि अजून झोपलायचं. आता एका तासामध्ये ह्याची आंघोळ, याचा नाश्ता आणि स्कूलला सोडून यायचं, बघा तर एवढं होते का. नंतर मग मी त्याला संचितला उठवलं. उठवल्यानंतर आता पोहे नाश्ता दोघांनी करून घेतला आणि बाहेरून आणली होती, बटर आणले होते, नंतर खारी आणली होती आणि ब्रेड पण आणला होता. तर एवढं सगळं आणलं होतं आणि मग आता पोहे पण खाल्ले होते. पोहे संचितने खाल्लेच नाहीत, थोडेच खाल्ले. नंतर मग इथं मी आता चहा ठेवला आहे आणि एका साईडला तवा पण गरम करायला ठेवला आहे. थोडेसे आता चहा आणि पाव पण खायचा होता. आता इथं टिफिन पॅक करून घेते मी. चपात्या वगैरे करून झाल्या होत्या, लवकर उठलं की कसं पटपटपट होतं. आणि टिफिनला मी संचितच्या बनवला होता ऑनियन पराठा. तर संचितला पराठे वगैरे असं दिलं ना तर संचित टिफिन सगळा फिनिश करून येतो, त्यामुळं अधूनमधून पराठे वगैरे देत असते. जाम चपाती पण देते, जाम चपाती खूप जास्त देत नाही, थोडीशीच देते. आणि नंतर संचितनी काय केलं, म्हणजे पोहे खाल्लेच नव्हते त्यांनी ना, मग मी म्हणलं थोडंसं टिफिनला पण द्यावं. आणि हे टिफिनला दिलेले पोहे पण खाल्ले नाही, तसाच माघारी घेऊन आला होता. तरी पण म्हणलं खाईल पोहे. आणि तसं पण पोहे कसं गरम गरमच छान लागतात, थंड झाले की नाहीत खा वाटत. आणि तरी पण दिलं मी आपलं, बघू काय करतो आहे, खातो आहे. संचितला पोहे आवडतात, पण लवकर असं होतं, लेट उठलं ना मग ते नाश्ता पण करू वाटत नाही आणि काहीच नाही. लवकर उठलं की कसं आपलं होतं पटकन. नंतर आता इथं मावशी बनवायला लागल्या होत्या कारलं. तर कारल्याचा शॉर्ट व्हिडिओ आहे तर ऑलरेडी अपलोड करून झाला आहे, तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता, आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे. आता इथं कारलं शिजवून घेतलं होतं, पांढऱ्या कलरची कारली होती, शिजवून त्याच्या बिया काढल्या आणि स्वच्छ धुवून पिळून घेतलेत. आता इथं ओला नारळ आहे तर तो कट करून घेतला आहे. आता याची पेस्ट करायची होती आणि नंतर मसाले वगैरे सगळं बारीक वगैरे करून घ्यायचं होतं. आणि मावशी छान स्वयंपाक बनवतात, भाज्या वगैरे एकदम भारी असतात त्यांच्या. आता त्यांच्या पद्धतीनं आपण कारलं पण बघूयात. आणि मी काय केलं, त्यांना मसाल्याची वगैरे तयारी करून दिली. कांदा वगैरे आता कट करायला लागलेत त्या, आणि मी ओला नारळ कट करून दिला आणि टोमॅटो आणि लसूण याची पेस्ट करून दिली. तरी ते बघू शकता, मोहरीची फोडणी दिली, थोडासा कढीपत्ता घातला, ओल्या नारळाचं, नंतर कांदा, टोमॅटोची पेस्ट, असं सगळं घालून कारलं आपलं एकदम सिम्पल आणि एकदम टेस्टी असं कारलं त्यांनी तयार करून तयार केलं. नंतर आम्ही दुपारचं जेवण वगैरे केलं आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर मग मी संचितला स्कूलमधून घेऊन आले. म्हणजे संचितला मी पहिलं स्कूलमधून घेऊन येते आणि नंतर आम्ही जेवण करतो. आणि मग साड्या घ्यायच्या होत्या, आम्ही आता आलो आहे साड्याच्या दुकानामध्ये. तर इथं बघू शकता भरपूर अशा साड्या दाखवल्या होत्या, सिम्पल अशा घ्यायच्या होत्या. म्हणजे असं खूप काय म्हणतो आपण, खूप अशा काठपदराच्या वगैरे महाग पण नव्हत्या घ्यायच्या आणि खूप अशा म्हणजे असं सिम्पल पण घ्यायच्या नव्हत्या, अशा मीडियम घ्यायच्या होत्या. तर इथे दाखवायला लागले होते. संचित बसला होता, मध्ये मांडी घालून बसला होता आणि त्यांनी भरपूर अशा साड्या दाखवल्या बघत होतो. आणि डेली यूजसाठी साड्या पण चांगल्या होत्या आणि दुकानामध्ये गर्दी होते. स्पेशल साड्यांचंच दुकान होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या पाहिजे त्याच्या, हलक्या, भारीतल्या, मीडियम, कशा पण साड्या होत्या. तर ह्या डेली यूजसाठी चांगल्या होत्या साड्या. ही मावशींना साडी जरा छान वाटली म्हणून त्यांनी, म्हणजे असून बाहेरून छान वाटली पण नंतर त्यांना सूत काही एवढं छान वाटलं नाही. आणि ही साडी ना बघता क्षणी इतकी छान वाटली, एवढी आवडली ना बासच, खूपमध्ये खूप छान होती साडी, मला पण आवडली होती. नंतर ही मावशींना इतकी साडी आवडली ना तर त्यांनी ती साडी घेतलीच. त्यांना खरं तर साडी घ्यायची नव्हती पण त्यांना आवडली साडी, मग त्यांनी घेतली साडी. आणि तशा होत्या साड्या. तसं मला साड्यांमधलं काही एवढं जास्त काही समजत नाही, फक्त बघायचं आपलं काम करायचं. असं काही सूत कपडा कसा आहे ते मला समजत नाही, फक्त मी डिझाईन वगैरे बघत असते. ही साडी छान वाटली, मग नंतर थोडंसं त्यांना खोलून दाखवता येईल का असं विचारलं होतं. तर ते म्हणले हा दाखवतं, नाही तर काही काही दुकानात कसं खोलून दाखवत नाहीत, तुम्हाला घ्यायची असेल ना तरच खोलून दाखवतात.
पण त्यांनी खोलून वगैरे दाखवतो म्हणले, आणि मग आता ते खोलून पण दाखवतील, आणि बाकीच्या पण साड्या दाखवायचं काम सुरूच होतं त्यांचं. भरपूर अशा साड्या दाखवल्या होत्या, आणि झालं का एवढं सगळं साड्या दाखवल्या होत्या त्यांनी. आणि मग आम्ही सगळं साड्या आमच्या सगळ्या अंगावर सगळ्या टाकत होत्या, आणि ह्यांना एवढ्या समोर हे आमच्या शेजारी बसले होते ना, तर त्यांना पण साड्या दाखवत होत्या, पण त्यांचं सगळं लक्ष आमच्याकडंच, आम्हाला वेगळ्या दाखवतात काय, त्यांना वेगळ्या दाखवतात काय. मग आमच्या ढिग आमच्यासमोर असा मोठ्याच्या मोठा ढिगच लावला होता, त्याच्यातून ते पण साड्या घेत होते. तर हे बघा अशी खोलून साडी त्यांनी दाखवली, आणि एकदम छान अशी वाटत होती साडी ही. मला तर खूप आवडली होती, आणि मला पण असं वाटत होतं की घ्यावी साडी, पण नाही माझ्याकडं साडी घालणं होत पण नाही जास्त, त्यामुळे कधी तर काय साडी घालायची असेल तर मी मम्मीची साडी घालत असते, मम्मीची साडी घेऊन येत असते. आणि आता मी आले खरं, पण आता माझ्या लक्षातच नाही की आता दिवाळी येते, दिवाळीला साड्या घेऊन यायला पाहिजे होत्या, पण माझ्या लक्षातच नाहीत राहिल्या त्या दिवाळीच्या साड्या घेऊन यायच्या. आता मी दिवाळीला घालण्यासाठी पण साडी घेऊन येत असते. तरी तर मी बघत बसले होते कसं काय आपलं, मी काय फक्त बघत होते मावशी आणि आईंचीच पसंती होती शेवटी. आणि हा येलो कलर पण छान होता, हे पण छान होतं, असं साड्या होत्या बऱ्यापैकी, भरपूर अशा दाखवल्या, खोलून वगैरे पण साडी दाखवली. आता हे एवढ्या साड्या दाखवल्या आहेत ना, ह्याच्यातली एक पण साडी आवडली नाही, म्हणजे आता ती मग अशी दाखवली ना ती सोडून बाकीच्या नाहीत आवडल्या. नंतर मग जरा अशा दाखवल्या काठपदराच्या, मग काठपदराची पण जास्त भारीतली पण अशी घ्यायची नव्हती, म्हणजे असं होता कार्यक्रमच ते तसा होता की तिथं जास्त हलकी पण घेऊन जायचं नव्हतं, आणि जास्त भारीतली पण न्यायची नव्हती, आणि हिरव्या कलरची पण न्यायची नव्हती, त्यामुळं ग्रीन पण चालत नव्हता. मग असं आहे, आणि तर हे आहे काय म्हणतो आपण, म्हणजे आईंच्या बहिणीचा, म्हणजे आईंच्या बहिणीचे मिस्टर आहे, तर ते म्हणजे त्यांचं वर्ष श्राद्ध होतं, मग त्याला जास्त भारीतल्या पण साड्या न्यायच्या नसतात, मग त्यामुळं असं चालल्या होत्या सिम्पल सिम्पलच अशा बघायच्या साड्या. मग हे सगळे ग्रीन कलर दाखवू नका म्हटलं तर तो बिचारा ग्रीनच दाखवत होता, मी नको म्हटल्यावर मग ते त्यांनी साईडला ठेवली घडी घालून. आणि असं आहे मग ही हा ग्रे कलर आहे ना, हा ग्रे कलर पण आवडला होता. आणि नंतर ह्या खाली पिंक कलरची कॉटनची साडी होती, ती पण खरंच खूप छान होती साडी, पण ते कॉटनच्या साडीला ना झाकून वगैरे ठेवलं नव्हतं, म्हणजे असं रिकामेच होते, कॉटनच्या साड्या एकावेक अशा ठेवल्या होत्या, त्यामुळे त्याचे जिथं घडे आहे ना तर तिथं थोडी धूळ बसली होती आणि घाण झाली होती. आता आई म्हणली आता आपण घरी घेणार असतो तर त्यांना खूप आवडली होती तर ते चाललं असतं, पण आता बाहेर पाहुण्यांना द्यायचे म्हणल्यावर कसं ते नाही व्यवस्थित वाटत, बरोबर नाही वाटत, त्यामुळे ते नकोच म्हणल्या. मग असं करत करत अजून भरपूर अशा साड्या दाखवल्या, ही पण छान कलर होता पण डलच वाटत होता. हा रेड कलर दाखवला होता, हा पण छान होता. आणि हा पिस्ता कलर, हे पण कॉटनची साडी होती, खूप छान होती, पण ह्याचं पण सेम ह्या पिंक साडीसारखंच झालं. नंतर या अशा भरपूर अशा त्यांनी साड्या दाखवल्या होत्या, खूप अशा साड्या दाखवल्या त्यांनी. आणि आम्ही जवळपास एक दुकानात 1.5 तास तर सहजच होतो. आता साड्या बघायला गेलं की मग कसं टाईम जातोच. नंतर ही साडी दाखवली, मग ही साडी आवडली सगळ्यांना, आणि अशा दोन साड्या घ्यायच्या होत्या. दोन म्हणता म्हणता मावशीने एक त्यांना आवडली म्हणून 3 घेतल्या. नंतर हा कलर छान वाटला, मग हा एक साडी घेतली, कलर नाही साडी छान वाटली, कॉटनची साडी आहे. आणि नंतर ही आणि ही घेऊ असं चाललं होतं, पण नंतर ते तुम्हाला मी आता म्हणलंच की त्याचे थोडंसं म्हणजे असं पॅकेटमध्ये न ठेवल्यामुळे थोडीशी धूळ बसली होती साडीला साईडला, त्यामुळे ते नकोच म्हणले आई. नंतर त्या ग्रे कलर चालला होता घ्यायचा, ते पण सेम वाटतील म्हणून ते पण नको म्हणल्या. तर असं चाललं होतं दोन्हीमधले काय घ्यायचं कुठले घ्यायची. आता ही तर फायनल झाली होती, अजून एक घ्यायची होती. नंतर म्हणला थांबा अजून साड्या दाखवतो, आणि नंतर म्हणला की हे आता ही जी साडी दाखवली ना तर ती म्हणला म्हणजे असं नऊवारीसारखी आहे पण फॅन्सीमध्ये मोडते, तर अशामध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि मग ही साडी आवडली नाही बघा, अजून हा ग्रीन कलरच दाखवतो आहे, तिला ठेवली साईडला. आणि नंतर मग आम्हाला एक राणी कलर आवडला, मग तो राणी कलरची एक साडी घेतली. तर अशी बऱ्यापैकी जवळपास एक 1.5 ते 1.5 तासापेक्षा जास्त आम्ही थांबलो होतो. संचितला तहान लागते म्हणून पाण्याची बॉटल घेऊन गेलो होतो. त्यांनी इतक्या साड्या दाखवल्या ना, त्या साड्यांच्या खाली पाण्याची बॉटल तशीच राहिली, आणि ते साड्यांच्या खाली पाण्याची बॉटल गेल्यामुळं आमच्या पण लक्षात राहिली नाही की पाण्याची बॉटल नेली होती. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी संचित ज्यावेळेस स्कूलला चालला ना तेव्हा पाण्याची बॉटल शोधायचा शोध सुरू झाला माझा. पाण्याची बॉटल कुठे आहे, कुठे गेली संचितला विचारते. नंतर लक्षात आलं की पाण्याची बॉटल तर दुकानातच राहिली. मग दुसऱ्या दिवशी जाऊन मी पाण्याची बॉटल वगैरे घेऊन आले होते. तर असा झाला होता किस्सा थोडासा. साड्याची संचितला थोडीशी टिकली सापडली तर ती दाखवत होता आम्हाला. आणि आता हे साड्या सगळ्या आता मावशी घेऊन जाणार होत्या, तर त्यांच्याजवळ दिला संचित टोपी घालणे इकडून तिकडं फिरत होता. तर असं होतं आमचं आजचं दिवसभराचं रुटीन, भरपूर असं काही 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 केलं होतं.
आणि चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय.